अमरेंद्र बाहुबली बाहुबली तुम्हाला आठवत असेलच आता बाहुबली म्हटलं की बल्लालदेव आलाच बाहुबलीमध्ये एक मस्त सीन बल्लाल आहे बल्लालदेव राजा झालेला असतो त्याला सत्ता मिळाली आहे हातात पॉवर आहे गादीवर बसण्याचं जे स्वप्न होतं ते देखील पूर्ण झालं आहे पण तरीही त्याचं मन समाधानी नाही आहे आणि म्हणून तो माहिष्मती राज्यात स्वतःचाच एक पुतळा बांधायला घेतो त्यासाठी लोकांचे तो हालाहाल करतो त्यांना राबवून घेतो गरीब कष्टकरी माणसं बल्लाळदेवचा देवचा महाकाय पुतळा उभा करतात हा वजनदार पुतळा उभा करताना एक दुबळा माणूस दिसतो त्याच्या हातातून दोर सुटतो तो पडतो पुतळा उभा राहण्याऐवजी आता पडणार अशी स्थिती निर्माण होते इतक्यात अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबली तोंड लपवून माहिष्मती साम्राज्यात शिरतो पडणाऱ्या पुतळ्याचा तो दोर धरतो आणि हिरोप्रमाणे सगळ्यांना धीर देतो महेंद्र बाहुबलीच्या रूपात लोकांना अमरेंद्र बाहुबली परत आल्याचा भास होतो सगळेजण एकच जयघोष करतात बाहुबलीच्या घोषणा देखील देऊ लागतात त्या घोषणा इतक्या जोरात देतात की बल्लाळ देवच्या कानापर्यंत पोहोचतात त्यामुळे जिवंतपणी आपल्याच राज्यात आपला पुतळा उभा राहण्याचा आनंद तो विसरून जातो त्याच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते ज्या बाहुबलीच्या पाठीत खंजीर कुपसून सत्ता काबीज करण्याचा कट बल्लाळदेवर असतो त्याच बाहुबलीचा जयजयकार होतोय हे सगळं ऐकून त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि तो पूर्णपणे अस्वस्थ होतो यावेळी बाहुबली सिनेमाच्या दिग्दर्शकाने एक भन्नाट सीन क्रिएट केला आहे बल्लाळदेवचा देवचा पुतळा तर महेशमती साम्राज्यात उभा राहतो पण त्याहीपेक्षा जास्त मोठा आणि अतिभव्य पुतळा हा बाहुबलीचा तयार झालेला आहे असं चित्र दिसतं थोडक्यात काय तर बाहुबली हा लोकांच्या मनामनात अजूनही जिवंत असल्याचं ते एक प्रतिकात्मक उदाहरण दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्ही म्हणाल की सत्ता संघर्षात मी बाहुबलीची स्टोरी तुम्हाला का सांगतोय तर आता मूळ सिनेमातून जरा सत्ता संघर्षाकडे वळूयात सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्षावरील संपूर्ण निकाल काही आलेला नाहीये सत्ता संघर्षाचं हे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आहे पण तसं करत असताना सुप्रीम कोर्टानं महत्वाची गोष्ट केली आहे काही निरीक्षणं कोर्टानं नोंदवली आहेत यात खरं तर ठाकरेंना कुठेच दिलासा नाहीये पण सुप्रीम कोर्टाने जे घडलं त्यातलं बहुतांश चुकीचं होतं असंही अधोरेखित केलं आहे म्हणजे तुम्हीच बघा ना सुप्रीम कोर्ट म्हणालं की शिंदे गटाचा व्हीप अवैध निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी बोट ठेवलं आहे राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याची गरज नव्हती तो त्यांचा अधिकारच नाही असं देखील म्हटलंय शिंदे गटाचे प्रतोद भरत शेठ गोगवले यांचं प्रतोदपद अवैध असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे पण नंतर हे प्रकरण सगळं शिंदेंना दिलासा देणार असल्याचंही दिसून आलं शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार हे सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणातून अधोरेखित झालं अर्थात शिंदेंचे प्रतोत अवैध पण शिंदेचं सरकार वैत असा निष्कर्ष समोर आलाय शिंदेंनी गद्दारी केली शिवसेना फोडली असा आरोप ठाकरे गटाने सातत्यानं केलाय त्यानंतर केला त्यान उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरे हे आपल्या प्रति लोकांची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी झालेत असं राजकीय जाणकार सांगतात गद्दार आणि खंजीर खुपसणार कोण याबाबत एक नेरेटिव्ह सेट करण्यात ठाकरे यशस्वी झालेत वारंवार ते सांगू लागलेत की निवडणुका घ्या आमने सामने काही ते एकदाचं होऊन जाऊ द्या पण आता पुन्हा सत्ता संघर्षाचं प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे गेल्यानंतर तारीख पे तारीख होणार अशी शक्यता जास्त निर्माण झाली आहे त्यात सुप्रीम कोर्टाने आता दिलेल्या निकालापुढे उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणखी वाढेल का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पण खरंच ती सहानुभूती वाढली की नाही सत्ता संघर्षात अमरेंद्र बाहुबली कोण देव कोण आणि विशेष म्हणजे बाहुबलीला मारणारा कटप्पा कोण हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील पुढच्या निवडणुकांच्या निकालाची आपल्याला वाट पाहावी लागेल तोपर्यंत अमरेंद्र बाहुबली भाव खाऊन जातो की महेंद्र बाहुबलीची एंट्री सत्ता संघर्षात जास्त तगडी होते हे पाहणंच महत्वाचं आहे सिनेमा मधील पाहतायत कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडलाच असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका